नमस्कार आपलं स्वागत आज आज पुन्हा एकदा आपण आपण पाहतोय लाटी वडी म्हणजे मसाला वडी आणि विशेष म्हणजे या वडी मध्ये मैद्याचा वापर केला जात नाही फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सांगली सातारा कोल्हापूर स्पेशल खमंग कुरकुरीत खुसखुशीत झणझणीत चटपटीत चमचमीत लाटीवडी सातारा सांगली स्पेशल मसाला वडी म्हणजे लाठीवडी करण्यासाठी आपल्याला एका परतीमध्ये एक वाटी चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ एक वाटी गव्हाचं पीठ पाव टीस्पून हळद एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अर्धा टी स्पून ओवा अशा पद्धतीनं हाताने चोळून घालायचं यामुळे चव खूप छान येते आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार टेबल स्पून कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय आता हे पीठ प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचंय सोहन सोहन मिक्स झाल्यानंतर हे पा त्याचा असा मुटका तयार व्हायला हवा अशा प्रकारे मुटका तयार झाला म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट झालंय जर मुटका तयार नाही झाला तर आणखीन एक टेबल स्पून तेल कडकडीत गरम करायचं आणि ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला अर्धी बाटी पाणी घालायचं आणि हे अर्धी बाटी पाणी आपल्याला थोडं थोडं करून या पिठामध्ये घालायचंय आणि हे पीठ आपल्याला घट्टसर असं म्हणून घ्यायचंय लक्षात ठेवा आपल्याला पाणी एकदम घालायचं नाही हळूहळू घालायचंय आणि हे पीठ आपल्याला पुरीच्या पिठापेक्षाही घट्ट घ्यायचं घ्यायचंय हे पहा आपलं पीठ अगदी परफेक्ट म्हणून झालेल्या अजिबात हाताला सुद्धा चिकटलेलं नाहीये आता मळून झालेलं हे पीठ आपण झाकून बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण वडीसाठी लागणार सारण तयार करायला घेऊया त्यासाठी एका गरम पॅन मध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं गरम करून घ्यायचंय आणि हे खोबरं आपल्याला रंग बदलेपर्यंत एक एकसारखं मंद आचेवर परतत राहायचंय आणि रंग बदलल्यानंतर आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे आता याच गरम पॅनमध्ये आपल्याला मंद आचेवर दोन टेबल स्पून कारळे भाजून घ्यायचे आहेत काही भागामध्ये या कारळ्यांना खुरसनी असं देखील म्हणतात आणि कारळे लगेचच भाजले जातात हे पहा आपले कारळे भाजून झालेले आहेत आता ते काढून घ्यायचेत काराई काढून घेतली की याच पॅनमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून गावराण पांढरे ती मंद आचेवर भाजून घ्यायचेत आणि पांढरे ती भाजत आले की यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून खसखस घालायची आणि ती सुद्धा या पांढऱ्या तियांबरोबर अगदी मिनिटभर भाजून घ्यायची आहे माझ्याकडे खसखस भाजून ठेवलेली आहे म्हणून मी आता या तियांमध्ये ती घालत नाहीये पांढरे ती तडतडायला तर लागलेत लगेचच ते काढून घ्यायचे यापेक्षा जास्त भाजले तर मग ते कडवट लागतात आता आपण जे किसलेलं सुक खोबरं भाजून घेतलं होतं ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपल्याला हाताच्या साहाय्यानेच ते घ्यायचं घ्यायचंय आपल्याला हे खोबरं मिक्सरवर बारीक करता येणार नाही जर आपण हे मिक्सरवर बारीक केलं तर लगेच त्याला तेल सोडून त्याचा गोळा तयार होईल खोबरं कुस्करून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये एक टी स्पून जिरं आणि आपण भाजून घेतलेले हे पांढरे ती खसखस आणि पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घालायच्या लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं नाहीये आणि याची आपल्याला मिक्सरवर भरड तयार करून घ्यायची लक्षात ठेवा आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करायची नाही आहे पावडर तयार करायची नाही आहे तर जाडसर अशी भरडच तयार करून घ्यायची आहे हे पण आपली जाडसर भरड तयार झालेली आहे आता ही भरड आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण कुसकरून घेतलेलं खोबरं एक टेबलस्पून घरचा मसाला पाव टीस्पून हिंग चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आहेत आपण ही वडी तयार करण्यासाठी डाळीच्या पिठाचा वापर करतोय त्यामुळे यामध्ये हिंग आणि ओवा अगदी आवश्यकच आहे तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये ही वडी अगदी झणझणीतच केली जाते सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिलेरी हिरवीगार फ्रेश गावरान कोथंबीर घालायची आणि ती सुद्धा यामध्ये आपल्याला हलक्या हातानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चोळून चोळून मिक्स करून घ्यायची आणि या वडीसाठी शक्यतो गावरान कोथंबिरीचाच वापर करायचा आहे कारण गावरान गावराण आरोमा तर खूप छान असतोच शिवाय यामुळे वडी आणखीन रुचकर होते कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून साधं कच्चं तेल आहे आणि ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे अशा प्रकारे एक टेबल स्पून तेल घातल्यानं आपलं जे मिश्रण खूप कोरडं असतं ना ते मिळून येतं ओलसर होतं हे पण आपलं सर्व सारण अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे रंग तर पहा किती सुरेख आलाय तो आपल्या लाठीवडीसाठीच सारण देखील तयार झालंय आता आपण लाठीवडीसाठी लागणारी जी कणिक मळून झाकून ठेवली होती ना तिच्यावरचं झाकण काढायचंय त्यावर एक टी स्पून तेल आहे आणि ही कणिक आपल्याला अगदी मिनिटभर व्यवस्थित मळून घ्यायची कणिक मळून झाल्यानंतर आपण ज्या पोपटावर लाठीवडी लाटणार आहोत ना त्या पोपटावर एक टी स्पून तेल आहे आणि ते व्यवस्थित पसरवून आहे तशी तर आपली कणिक अगदी परफेक्ट तयार झाली आहे अजिबात चिकटणार नाही आहे परंतु सावधगिरी म्हणून आपण हे तेल लावतोय आता आपण या कणकेचा गोल गरगरीत गोळा तयार करायचा तो अशा पद्धतीने हातानं थोडासा पसरवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याची पोपटावर गोल गरगरीत गर पोई लाटून घ्यायची आपण जेवढी कणिक मळली आहे ना तेवढ्या कणकेची फक्त एकच लाटी लाटू होणार आहे तेवढंच आपण सारण तयार केलं आहे पाहताय ना तुम्ही आपल्याला पीठ किंवा तेल लावण्याची अजिबात गरज भासत नाही आहे पोई अगदी सरसर लाटली जाते न चिकटता हे पहा आपल्याला अगदी हव्या तशा थिकनेसची आपली भर पोळी लाटून झालेली आहे पहा तुम्ही आपल्या पोईचा थिकनेस असा असायला खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही म्हणजे आपले पुरीचा थिकनेस केवढा असतो अगदी तेवढा आता आपण जे सारण तयार करून ठेवलंय ना ते या लाटून झालेल्या पोळीवर हळुवारपणे ठेवायचं आणि अगदी हलक्या हातानं सर्व पोईवर पसरवून घ्यायचं फक्त कडांच्या साईडला अर्धा अर्धा इंच मोकळी जागा ठेवायची आहे आपण एका लाठी एवढी कणिक आणि एका लाठीला पुरेल इतकंच सारण तयार केलं होतं आता आपल्या हाताची बोटं आपण पाण्यामध्ये बुडवायची म्हणजे आपली बोटं आपण ओली करून घ्यायची आणि पोईच्या सर्व कडांना या बोटांनी आपण पाणी लावून आहे म्हणजे आपण ही पोई म्हणजे ही लाटी जेव्हा रोल करणार आहोत ना तेव्हा तिच्या कडा आपल्याला या पाण्यामुळे व्यवस्थित चिकटवता येणार आहेत पूर्ण पोईवर सारण पसरून झाल्यानंतर हे पा अगदी हलक्या हातानं लाटणं आपल्याला या मिश्रणावर फिरून आहे म्हणजे हे मिश्रण हे सारण आपल्या पोईला चिकटून बसेल आणि तळताना मग या वड्यांमधून हे सारण बाहेर येणार नाही लाटणं फिरून झाल्यानंतर हे पाय ही पोई साडण्यासहित आपल्याला आपल्याकडे रोल करत यायचं आहे एक फोल्ड झाल्यानंतर तो फोल्ड सर्व बाजूनी दाबून घ्यायचा आहे कडांनी दाबून घ्यायचा आहे आणि मग दुसरा फोल्ड मारायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण पोईचा रोल तयार करून घ्यायचा आहे तो फोल्ड करत करत रोल करायचा आहे पूर्ण पोळी म्हणजे लाठी फोल्ड करून झाल्यानंतर रोल तयार झाल्यानंतर हे पहा बोटांच्या साह्यानं हा रोल आपल्याला अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचा आहे स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजे तो थोडासा लांबला जाईल आणि आपलं सारण आणखीन या पोळीला चिकटून राहील प्रेस करून झाल्यानंतर सुरीच्या साह्यानं या रोलला आपण एक एक इंच आकाराचे मार्क करून घ्यायचेत आणि मग एक एक इंच आकाराच्या याच्या आपल्याला वळ्या कट करून घ्यायच्यात आपल्या वड्या अगदी सहजपणे कट झाल्यात आणि आकारही किती लांब सडक मस्त आलाय पहा आणि सारणही अगदी व्यवस्थित चिकटून बसले अजिबात बाहेर येत नाहीये वड्या कट करून झाल्यानंतर आपल्याला त्या एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्या आणि हे पाव वड्या कट करण्या अगोदर आपल्याला मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे स्टीमरमध्ये तळाशी एखाद स्टँड वाटी किंवा प्लेट ठेवायची आहे आणि या स्टँडवर आपल्याला आता तेल लावून घेतलेली चाळणी ठेवायची आहे आता या चाळणीमध्ये आपल्याला एक एक करून आपण कट केलेल्या सर्व वड्या ठेवून द्यायच्यात आणि वड्या ठेवताना हे पाव वडीला असा जो कट केलेला किंवा फोल्ड मारलेला भाग असो ना तो वर करून ठेवायचा आहे म्हणजे खाली करून ठेवायचा नाहीये जर आपण तो खाली करून ठेवला ना तर तो स्टीम होताना चाणीला चिकटतो आणि मग वडी काढताना ही वडी उलगडण्याची शक्यता असते म्हणून हा भाग आपल्याला वर करायचा आहे आता स्टीमरवर म्हणजे कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या आचेवर ही वडी आपल्याला पंधरा मिनटं वाफून घ्यायची आहे पंधरा मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे वडीला हात लावून पाहायचं आहे म्हणजे बोट लावून आहे हे पण आपल्या बोटांना अजिबात वडी चिकटत नाही आहे मिश्रण अजिबात लागत नाही आहे याचा अर्थ आपली वडी अगदी बरोबर स्टीम झाली आहे अजिबात कच्ची राहिलेली नाही आहे पूर्णपणे शिजली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही वडी आपल्याला स्टीमरमधून काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जोपर्यंत वडी स्टीमरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवली होती तोपर्यंत हे पहा मंद आचेवर कढईमध्ये मी एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं हे पहा आपल्याला अगदी आहे तसं तेल गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये या वड्या हळवारपणे सोडायच्या आहेत आणि वड्या सोडल्यानंतर आपल्याला या वड्यांना लगेचच झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे अर्धा मिनिट थांबायचं आहे आणि नंतर आपल्याला झाडाच्या सहाय्यानं या वड्या हलवायला सुरुवात करायची आणि या वड्या आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायच्यात मोठ्या किंवा मंद आचेवर नाही आणि हे पहा वाड्या तळताना झाडाच्या साह्यानं वाड्या आप आपल्याला अशा पद्धतीनं गोल, -गोल फिरवायच्यात म्हणजे त्या सर्व बाजूनी एकसारख्या तळल्या जातात आणि त्यांना रंगसुद्धा एकसारखा येतो एका बाजूनं पाच मिनटं वाड्या तळून झाल्यानंतर हे पहा काटा चमच्याच्या साह्यानं आपल्याला एक एक वडी अशा पद्धतीनं उलट करून घ्यायची वडी उलट करून झाल्यानंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर तळून घ्यायची जास्त वेळ तळायची नाही आहे आणि वाड्या तेलामध्ये सोडताना खूप साऱ्या वाड्या घालायच्या नाही आहेत आपल्याला अगदी व्यवस्थित हलवता येतील तळता येतील इतपतच वाड्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्यात म्हणजे तेलाचं टेम्परेचर नियंत्रणात राहतं आणि वाड्या अगदी व्यवस्थित तळल्या जातात जर खूप साऱ्या वाड्या घातल्या ना, ना तर मग तेल थंड होतं आणि मग आपल्या वाड्या विरघळण्याची शक्यता असते सुटण्याची शक्यता असते हे पण आपले तेलाचे बुडबुडे कमी झालेत आणि आपली वडी जी वर तरंगत होती ना ती पुन्हा तळाशी जायला पाहते याचा अर्थ आपली वडी अगदी पूर्णपणे तळण झालेली आहे आता तळण झालेली वडी आपल्याला झाऱ्याच्या साह्यानं काढून घ्यायची आहे आणि काढून घेताना झाऱ्या आपल्याला अशा पद्धतीनं कढईवर थोडासा तिरपा करून ठेवायचा आहे आणि मग आपल्याला वडी काढून घ्यायची अशा पद्धतीनं तिरपा केल्यावर सगळं तेल कढईमध्ये निथळलं जातं जर तेल व्यवस्थित निथळलं नाही ना गेलं तर आपल्या वड्या मग मऊ पडतात इथून पुढील सर्व वड्या आपल्याला अशा पद्धतीनंच मध्यम आचेवर खरपूस खमंग तळून घ्यायचे हे पण आपल्या सगळ्या वड्या तळून झाल्यात आणि तेलही पूर्णपणे नेते आता आपण या वड्या एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया वड्यांसाठी लागणारे सर्व जिन्नस आणि या वड्या जर तुम्ही अगदी व्यवस्थित खमंग खरपूस तळून घेतल्यात ना तर डब्यामध्ये स्टोअर केल्यावर या वड्या अगदी महिनाभरसुद्धा आरामात टिकतात आषाढ महिन्यात आषाढ तळणाच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सातारा सांगली कोल्हापूर स्पेशल अमंग कुरकुरीत खुसखुशीत चट चटपटीत लाटी वडी म्हणजे मसाला वडी तयार करून पहा व कशी झाली हो, ही ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद